पंढरपूर तालुक्यातील कोंढारकी हे मोलमजुरांचं गाव म्हणून ओळखलं जातं. गावातले बरेचसे तरुण सेंटरिंगचा व्यवसाय करतात, त्यामुळे गावात सरकारी नोकरदार नगण्यच. मात्र सचिन बाळू मांजरे हा तरुण आपल्या जिद्दीच्या व कष्टाच्या बळावर SRPF मध्ये भरती झालाय. अंगावर खाकी वर्दी चढवणारा सचिन हा आतापर्यंतचा गावातील एकमेव तरुण ठरलाय. सचिनची परिस्थिती बेताचीच. 2 एकर जमीन, मात्र तीही कोरडवाहू. मोल मजुरी शिवाय पर्याय नाही. आई वडिलांनी मोठ्या कष्टानं सचिनला शिकवलं. पोराला सरकारी नोकरी लागल्यानं त्यांच्या आईला आपले आनंदाश्रू झाकता आले नाहीत. लय लहानपणापासून तसं ती बी जिद्दीच होत. लय त्यानं शाळा शिकताना बी जिद्द पाळून शाळा शिक. त्याला लहानपणी एवढा होता, ह्या पोरावणी होतं तेव्हापासून ती गई घेऊन जायचा, पडकात लांबती बांधायचा. सगळी लहानपणापासून त्यानं कामं केली ती. आणि आम्ही बी तसं त्याला जिद्दीनं शाळा शिकवली. शिक म्हणलो चांगलं. आणि माझी तर लई इच्छा होती की नोकरी कुठली तर सरकारी लागावी. सचिनचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. माध्यमिक शिक्षण त्यानं पंढरपूरमध्ये पूर्ण केलं. 12वी झाल्यानंतर त्यानं अकॅडमी जॉईन केली. मात्र सुरुवातीला त्याला अपयश आलं. मात्र सचिन खचला नाही. अकॅडमी सोडून तो गावाकडे आला आणि शेतात कामं करू लागला. रोजंदारीवर कामाला जात त्यानं आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि सचिन आज SRPF मध्ये भरती झाला. SRPF ग्रुप क्रमांक 1 निवड झाली. 190 मार्क घेऊन तिसरा आहे. तिथं तिसरा क्रमांक निवड झाली SRPF मध्ये. लॉकडाऊनमध्ये स्ट्रेस भरपूर होता. बाहेरची कामं करायची, अभ्यास बी चालू ठेवायचा. फक्त 1.5 वर्ष अकॅडमीत गेलं, त्यानंतर घरची कामं करत आणि बाकीची कामं करत 2 वर्ष मी इथंच तयारी केली घरीच. काय काय काम केली घरची? घरची कामं म्हणजे घरची गुरांची सगळी कामं, बाकी बाहेरची बी असे रोजगारानं कामं केली. कुणाची ऊसाची लागण असेल, कुणा काय म्हणजे गावात असो, इथं शेजारच्या गावात असो, गोपाळपूरला ही कामं केलेली आहेत बऱ्यापैकी. ज्यांना म्हणजे आता ह्या क्षेत्रात यायचं आहे, त्यांनी फक्त कामं वगैरे सगळ्यांना राहतातच. असं अशा परिस्थितीनं जायचं म्हणलं, फक्त तुम्ही त्यातनं वेळ काढून सातत्यानं तुम्ही काम म्हणजे त्या रेग्युलर सराव केला पाहिजे. ग्राउंडला 1-2-3 तास, अभ्यासाला 4-5 तास दिलं पाहिजे तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. आम्ही सातत्य म्हणजे आम्ही सर 3-3 महिने कंटिन्यू ग्राउंड केलं, 1 दिवस बुडवलं नाही. 3-3 महिने 1 दिवस असं आम्ही ज्यावेळेस अकॅडमीला होतो कुठल्या सणाला पण घरी आलो नव्हतो. सचिनचं हे यश त्याच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आई वडिलांच्या कष्टाचं त्यानं पांग फेडलंय. परिस्थिती कशीही असली तरी आपण कष्टाच्या आणि जिद्दीच्या बळावर त्यावर मात करू शकतो हे सचिननं पुन्हा सिद्ध केलंय. सचिनचं हे यश अनेकांना प्रेरणादायी ठरेल व त्याच्या गावातून अनेक सरकारी नोकरदार घडतील ही अपेक्षा.